दादा खूप टायमाला दादाला बोलायचं. हॅलो हॅलो दादा, बोल ना तू. जेवण मस्त झालं का? होय दादा, जेवण मस्त झालं बघ. फक्त झालं फक्त ओढ भरलं बा माझं लय भरले भरपूर. अगं तो कोण आहे ग? कोण? तो हँडसम. मला काय माहीत. अगं सांग, पागल आहेस का? आई ऐक ना, बोल. मला पप्पाला फोन घेऊन द्यायला सांग ना. तू आणि तुझे पप्पा बघून घ्या, मला काही सांगू नका. मोबाईल पप्पा ऐका ना, माझ्या वर्गामध्ये सगळ्यांकडे मोबाईल आहे, माझ्याकडेच नाही. मला पण घेऊन द्या फोन. मोबाईल पिबाईल काय मिळणार नाही, अभ्यासात लक्ष घालायचं. 12:30 नंतर मोबाईल मिळेल, तोपर्यंत मोबाईल मागायचा नाही. ह्या घरात कोणीच ऐकत नाही माझं, माझ्या मनासारखं काहीच होत नाही. होय राजा. काय रे? चल रे कॅन्टीनला तर जाऊन येऊ, भूक लय लागली. होय रे, भूक तर लय लागली. चल इथंच आहे कॅन्टीन. हो कोण ग?
हा त्या आपल्याच क्लास मधले आहेत आजा आणि क्या. ए काय खायचं तुला? काय पण हवं? ठीक आहे मी ऑर्डर देते. काय खायचं तुला? भजी. भजी द्या दोन प्लेट. कोण रे? कुठं आहे? बघवा मार्ग मार्ग खाऊ घालचे. अगं गाडीच धडधड लागेले. अगं गाडी पंक्चर आहे तुझी. खरं? हो. ओ माय गॉड, आता काय करायचं? काय नाही, आता ढकलत न्यावं लागेल आपल्या दोघींना. हा चला. आजा ते आपल्याच कॉलेज मुलीच सोबत. चल बरं जाऊन बघून तरी. काय झालं गाडीला? अरे गाडी पंक्चर झाली रे. इथं कुठं आहे का पंक्चरच दुकान जवळ? इथं आहे, इथं मध्ये, इथं मध्ये. राधे मी घेतो. मी हो की घेतो ना मी. नाही मी कशाला आला, मी घेतो. गाडी धरायचं चाललो. अग सुनीता ऐक ना. हा बोल. तो अजय आहे बघ. त्याच काय? मला ना त्याच्यासोबत ना फ्रेंडशिप करायचं. कशाला? अग चल काही होत नाही. अगं नको. अग चल. हाय फ्रेंड.